मराठी रंगभूमीवरील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या प्रयोगोत्सव हा नाट्य महोत्सव यावर्षी दिनांक 20 मार्च 2018 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर इथे पार पडतोय. या कलामय सादरीकरणात महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक लोकाभिमुख विषयांच्या एकांकिका पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. जाणून घेऊयात प्रयोगोत्सवाची 5 प्रमुख आणि ठळक वैशिष्ट्य काय आहेत. क्रमांक 1, यावर्षी प्रेक्षकांना सॉरी परांजपे, पॉज, मॅट्रिक, डॉल्बी वाजलं की धडधडते अशा वैविध्यपूर्ण एकांकिका अनुभवता येणार आहेत. स्त्रियांच्या जीवनातील प्रश्न तसंच समाजातील जात या मुद्द्यावरून केलं जाणारं राजकारण, मुलींचं शिक्षण अशा वास्तवपूर्ण एकांकिका पाहणं हे नक्कीच प्रेरणादायी अनुभव ठरेल. क्रमांक 2, या एकांकिकामय महोत्सवातून विद्यार्थ्यांनी आजच्या सामाजिक प्रश्नांना खूपच कल्पक आणि रंजक दृष्टिकोनातून विषय मांडल्यामुळं साहजिकच ते पसंतीस उतरतात आणि आपल्याशाही वाटतात. एकाच विषयाला किती पैलू असू शकतात हे इथल्या एकांकिकांमधून दिसून येतं. क्रमांक 3, अनेक कारणास्तव प्रायोगिक नाटकं किंवा सकस आशयाच्या एकांकिका प्रेक्षकांना पाहता येत नाहीत, मात्र प्रयोगोत्सवाच्या माध्यमातून ही कसर भरून निघू शकते आणि विद्यार्थ्यांना आपली कलाकृती कशी साकारली गेलीये हे तिथेच कळू शकतं. त्यामुळे भविष्यातही ते अधिकाधिक एकांकिका बनवण्यासाठी प्रेरित होतात. क्रमांक 4, प्रत्येक एकांकिका कशी घडली, त्याची बांधणी, मांडणी आणि विषय सूचकता यावर माहिती दिली जाते. यामुळं प्रेक्षकांना दिग्दर्शक आणि लेखकाचा दृष्टिकोन कळून येतो. क्रमांक 5, प्रयोगोत्सव खऱ्या अर्थानं आगळा वेगळा ठरण्याचं कारण म्हणजे सोहळ्यात अनेक नामांकित कलावंत आणि पडद्यामागे काम करणाऱ्या रंगकर्मींचा होणारा सन्मान. या निमित्तानं तरुण आणि ज्येष्ठ कलाकार यांच्या कामाचा गौरव करून महोत्सवात नवशिके तसंच मार्गदर्शक यांची एकत्रित सांगड घातल्याचं आपल्याला दिसून येतं. तेव्हा अशा या काही महत्वपूर्ण बाबींचा विचार करता प्रयोगोत्सव नक्कीच समाजशील, प्रेरक आणि नाट्यवर्तुळातील मानाचा बिंदू आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.